मस्त डबाणलंय. रजनी मॅडम टेस्ट करता का? काय रे साई प्रसाद, सिनियर्सना खुश करण्याचे फंडे जमायला लागले वाटत तुलाही. नाही अहो याला आपुलकी म्हणतात. अरे 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 टाट्यावर पण भांडणार आहात का तुम्ही? आता जरा शांत राहा. परंतु त्या दोघं बाजूबाजूलाच बसतात. बरं आहे की ना साई, ही छान गवारीची भाजी आणली मी, घेतोस? हा. ही अय्या, आदितीला खूप आवडते ग ही भाजी. हो ना. ती असती ना तर नक्की डबा एक्सचेंज केला असता बघ. पण आजकाल बिचारीचा कामाचा व्याप इतका आहे की तिला आपल्या बरोबर जेवायलाही वेळ मिळत नाहीये. एरवी आपण कामात असतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, पण लंच आर मध्ये खूप मिस करतो ना आपण सगळेच तिला. ती मिस करते का तुम्हाला? तिला काही इंटरेस्ट नाही आता तुमच्या बरोबर लंच करण्यात. आदित्य मॅडम खरंच लय बिझी असतात आणि त्या किती गडबडीत असतात आपण सगळेच बघतो ना. काम सगळ्यांनाच असतात इथे, त्याच्यासाठीच येतात सगळे. जेवायला नाही येत कोणी. हा आपण सगळेच गडबडीत असतो आणि आपण फक्त लंच टाइमलाच बोलतो, नाही का जुई? हो. काय हो काय हो, हिची केसच वेगळी आहे. तिला दर 5 मिनिटांनी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग जाते लगेच शंका विचारायला जायच्या केबिन मध्ये. एक मिनिट, जुई शंका विचारते तिला प्रश्न पडतात कारण ती काम करत असते आणि तिने मला शंका विचारलं तर त्यावेळे मला राग येत नाही. इनफॅक्ट आय एम हॅपी की ती काम करते तिला प्रश्न पडतात. तिला ना प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. काय रजनी? जुई तू खरंच लय लकी आहे. हा जुई लय लकी आहे. अदिती तर लई लई लकी आहे. मनासारख्या टीम्स मिळाल्यात ना. अदितीला तर सुपर्ब टीम मिळाली आहे. आता काय अपेक्षा ठेवू नका तिच्याकडनं, ती तुमच्या बरोबर इथे लंचला वगैरे येऊन बसेल म्हणून. नाही असं काही नाही. आदित्य मॅडम किती मोठं काम करत असल्या ना तरी पण नेहमी सारखंच वागतात. काय जादू आहे रे बाबा तुझ्या आदित्य मॅडमची. आत्ता आलायस तू, बघ काय पुळक आहे. अहो पुळक नाहीये, सत्य आहे ते. फॅक्ट आहे, फॅक्ट. बघू जेवायचं नाहीये का तुम्हाला? नाही तर आता लगेच मागून आवाज येईल. हो चला. लंच टाइम संपत आलाय, चला कामाला लागा. हसायला काय झालं? नाही अहो नवरे, हसण्याने ना अधिक जेवण जात म्हणून तुम्ही पण हसत जा.
तिला चांगलं असतं. हो का? मग आता काय दिवसभर जेवतच बसणार आहात का? नाहीतरी हसण्याशिवाय तुम्हाला दुसरं काम काय आहे? चला आटपा लवकर आणि कामाला लागा. चला ओके. येस मिस्टर जयराम खानोलकर. हॅलो सर. झाला का लंच? हो. मिस आदिती नव्हत्या का लंचला? ती कॉन्फरन्सला गेली. कॉन्फरन्स तर फर्स्ट हाफ मध्ये होती सकाळी. हा नंतर दोन मीटिंग लाइंड अप होत्या. कोणत्या प्रोजेक्टच्या संदर्भात? उफ, आय एम व्हेरी सॉरी. मी अगदी सहज विचारतोय. काय आहे की आदिती कुठे गेले ते कळत नाहीये, तिचा फोन लागत नाहीये. कुठे गेली आहे ती एक्झॅक्टली? सॉरी सर, मलाही माहित नाही. तुम्हाला माहित नाही? हा नाही, आजकाल खूप बिझी असते ना ती, त्यामुळे कदाचित कामाच्या गडबडीत सांगितलं नसेल. पण ती नक्की कोणत्या कामात आहे हे तुम्हाला निदान माहिती असायला हवं. सर एका कॉन्फिडेन्शियल प्रोजेक्ट साठी गेली आहे. मला माहिती नाही, मला सांगितलं नाही. कॉन्फिडेन्शियल तुमच्यासाठी? खर तर तुम्हाला माहिती असायला हवं. मी सांगू, मला बऱ्याच गोष्टी म्हणजे कॉन्फिडेन्शियल गोष्टी माहिती आहे. आणि जर मला माहिती आहे तर त्या तुम्हाला माहिती असायला काहीच हरकत नाही. इनफॅक्ट आदितीने तुम्हाला सांगायला हवं होतं. मिस्टर जयराम खानोलकर, अहो तुम्ही कोणालाही सांगणार नाही हो ना? निदान तुमच्यावरती एवढा तरी विश्वास हवा ना आदितीला. पण एनिवे तिने एकदा पुन्हा प्रूव्ह केलंय की ती माझी मुलगी आहे, माझ्यासारखीच प्रोफेशनल. एरवी हक्कानं सगळं सांगेल हे सांगितलं नाही कारण कळतंय का तुला? सर त्याचं कारण असं आहे की मलाच त्या प्रोजेक्ट बद्दल काही ऐकायचं नव्हतं. जे सिक्रेट आहे ते सिक्रेट असायला हवं. अविनाश सरांचा आदितीवर खूप विश्वास आहे, तो कायम राहायला हवा असं मला वाटत. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. चल एक काम कर, तू आदिती कडून या प्रोजेक्टची माहिती काढून दाखव. तू म्हणशील ते हरेन मी. सर सॉरी, पण मला खूप काम आहे. इफ यू डोंट माइंड मी प्लीज. आपण कुठे आलोय? उतरा खाली. सर पण उतरा. चला
कॉलेजमध्ये असताना या घाडीवर आम्ही यायचो पाणीपुरी खायला. खूप तिखट असायची, डोळ्यातनं पाणी यायचं, तोंडातनं पाणी यायचं, पण तरी सुद्धा त्याची चव इतकी सुंदर आहे की सतत इकडे यावं असं वाटतं. सर तुम्ही का मी इतरांसारखं एन्जॉय नाही करू शकत? अरे दाभोळकर सरांचा फोन. हॅलो. हॅलो मिस्टर देव. नमस्कार दाभोळकर साहेब. नमस्कार. तुम्ही आज ऑफिसला येणार आहात का? नाही म्हणजे आपली भेट होऊ शकते का आज ऑफिसमध्ये? तसं असेल तर मी थांबतो आज. मला यायचं आहे पण थोडासा उशीर होईल. कॉन्फरन्स संपली का? हो कॉन्फरन्स संपली. मग दुसरी मीटिंग? नाही मीटिंग झाल्या सगळ्या. मी आता जरा थोडा बाहेर आलोय. एकटेच आहात का? नाही मी आदिती दाभोळकर आहेत ना. ओ मी नंतर करू का फोन? नाही नाही तसं नाही. आम्ही ऍक्च्युली पाणीपुरी खायला आलो होतो. म्हणजे तुम्ही दोघं पाणीपुरी खायला गेलायत का? तुम्हाला आवडतात असे पदार्थ? मी आदितीने हाच प्रश्न विचारला. तुमच्या वेवलेंथ अगदी जुळतात. आफ्टर ऑल ती माझीच मुलगी आहे. नाही आम्ही निघतोच आहे, ऑफिसलाच येतोय. नाही नाही तुम्ही एन्जॉय करा. तुम्ही एन्जॉय करा, मी निघतोय. अहो पण दाभोळकर साहेब माझी एक दुसरी मीटिंग आहेच. आपण उद्या भेटू. ठीक आहे मग मी ऑफिस येत नाही, मी आदितीने घरी सोडतो आणि उद्या भेटूया. ओके बाय बाय. आदिती आज घरी येत नाहीये, अविनाश सरांबरोबर बाहेर गेली होती एका नव्या प्रोजेक्टच्या संदर्भात बोलायला, ज्याबद्दल तुला काहीच माहिती नाही किंवा रादर माहिती करून घ्यायची नाहीये. डोंट वरी, अविनाश सर तिला सोडणार आहेत घरी. थँक्यू सर. चला मी घरी सोडतो तुम्हाला. नको सर. नाही सर इट्स ओके, मी जाईन. थांबा मी आदिती, तुम्हाला घरापर्यंत कंपनी द्यायला येतो. पण सर. पण काय सर, काका घरी असतील. मग बरंच आहे ना, काका नाही भेटता येईल. असंही आऊची कंप्लेंट असते की तू आधी तिला घरापर्यंत सोडायला जातोस पण काकांना म्हणजे तिच्या मित्राला भेटत नाही. आणि आता जर काकांना कळलं की मी तुम्हाला इथे सोडून तसाच निघून गेलो तर परत त्यांची कंप्लेंट येईल. चला. सर तुम्हाला उशीर होत असेल ना, आऊ सुद्धा घरी वाट बघत असेल तुमची. पण मी जर आऊला सांगितलं की मी तिच्या मित्राला भेटायला गेलो होतो तर ती लगेच मला माफ करेल. चला. काय कोणाला फोन करताय? घरी घरी कळवते ना. थांबा, घरी कशाला फोन करताय? आपण काकांना सरप्राईज देऊया. आणि असं जर आपण येतोय असं सांगितलं तर काहीतरी करत बसतील, त्यापेक्षा आपण डायरेक्टली जाऊया. चला. हा बरं ठीक आहे, मी बोलून घेतो. काय झालं सर? माझी एक व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. ओ सर ठीक आहे, मग
पुन्हा कधीतरी या ना घरी. नाही मी येतो ना घरी, तिथन व्हिडिओ कॉन्फरन्स करता येईल. चला. नाही नाही म्हणजे घरी रेंज नाही आहे ना, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. अरे बाप, नाही मग खरंच प्रॉब्लेम आहे. मग मी ठीक आहे सर, तुम्ही नंतर या घरी. म्हणजे मी तसं काकांना सांगेन, काहीच हरकत नाही. नाही मी कॉन्फरन्स शिवाय पुढे ढकलतो, काकांना बरं वाटेल. नाही नको सर. नाही म्हणजे काम जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, मी काकांना सांगेन, ते काहीच बोलणार नाही. पण कॉन्फरन्स जास्त महत्वाची आहे सर. पण प्लीज सर, तुम्ही आधी कॉन्फरन्स उरकून घ्या. यू आर राईट. ठीक आहे, मी येईन नंतर. ओके सर, बाय. बाय, गुड नाईट. गुड नाईट. अदिती काय? अरे सर. सर? नाही नाही घाबरू नकोस, ते गेले. गेले म्हणजे ते इथे? हो, सोडायला आले होते ते. मला असं वाटलं की येत आहेत की काय ते आता घरी. मग मी सांगितलं घरी काका आहेत, या भेटायला म्हणून. मला असं वाटलं की काकांचं नाव घेतलं तर ते येणार नाही. पण कसलं काय रे, काकांचं नाव घेतल्यावर सुद्धा म्हणाले मी येतो म्हणून त्यांना भेटायला. नाही नाही ठीक आहे. काय फायनली काय झालं माहितीये का, त्यावेळेला त्यांना फोन आला, त्यामुळे थँक गॉड नाही तर आले असते ते आत्ता घरात. अरे मला कळत नाही मी आहे तरी कोण. काय हो, काय झालं? काय झालं मलाच विचार. माझ्या नावाने घाबरवत ते लोकांना, त्यामुळे मला प्रश्न पडलाय मी आहे तरी कोण. उद्या लहान मुलांना घाबरवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करतील. बागुल बुवा केला या लोकांनी मला भाडे करून. नाही नाही म्हणजे तसं नाही काका, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. हे तुझ्या नवऱ्याबद्दल असं बोलताय आणि तू हसतेस, मला काही चार पाय आहेत की दहा डोकेत? ते काही नसलं ना, तरी तुमचा आवाजच इतका मोठा आहे की लोक घाबरतात. हळू बोला जरा. हळूच बोलतोय मी. आता तू चांगलं नाही बोलू शकत तर निदान माझ्या बाजूने तरी बोल. अहो, तुमच्या आवाजाला लोक घाबरतात असं म्हटलं मी. मी नाही, तुम्ही माझ्या बाजूला या म्हणजे तुम्हाला माझं बोलणं पटेल. विषय काय चाललाय, तू काय बोलतेस? नाही काका, अहो तुमच्याबद्दल सांगितलं तेव्हा सर तुम्हाला भेटायला येणार होते, म्हणजे ते घाबरत नाहीत तुम्हाला. मला काही कळत नाही काय. अहो आता ती म्हणते ना नाही घाबरत म्हणून. चला रे जेवायला, चला भूक लागली असेल ना. काकू मला नको जेवण, आता मीटिंग संपायला आज उशीर झाला ना, म्हणून मग सरांनी आग्रह केला आणि आम्ही बाहेरच जेवलो. अरे जय सुद्धा जेवायचं नाही म्हणतोय, आता तू सुद्धा नाही म्हणतेस. बाहेरचं खाऊ नका रे बाळांनो. जय तू का नाही जेवलास? नाही आज भूक नाही आहे बस. म्हणजे ते दाभोळकर सरांनी नाश्ता मागवला होता,
तोच खूप हेवी झाला. मी आलोच. काकू सॉरी, आजचं जेवण. अगं नाही नाही, काही हरकत नाहीये, त्यासाठी नाही म्हंटल मी, तब्येती सांभाळा एवढंच. हो मी आलेच. नाही नाही, आता पुन्हा येऊ नकोस, आवरलंय सगळं. तुम्ही आता वेळेवर झोपा, नुसती दगदग करत असता दोघ जण. हो गुड नाईट. अहो तुम्ही का असे उभे राहिलात, चला आता. आणि उगीच संशय घेत बसू नका, वेळेवर झोपा. दाभोळकरांनी नाश्ता मागवला, प्रियाला दिला.